जेथं अमृताचेनी पाडे मुळे ही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती निरोगी मनासाठी निसर्गाच्या सहवासाची किती आवश्यकता असते हेच या अभंगातून संत तुकारामांनी स्पष्ट केलंय शिक्षक हे सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर श्री कुटेसर व कुटे, कुटे मॅडम हे आपल्या शेतात निसर्गाच्या सानिध्यात वेळ व्यतीत करताना दिसतात एकेकाळी असलेल्या ओसाड माळराणावर त्यांनी व त्यांचे सुपुत्र श्री ज्ञानेश कुटे यांनी जांभूळ शेतीचा अनोखा प्रयोग करून दाखवला आहे आज आमचा चॅनेल तुम्हाला आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावात त्यांच्या जांभूळ शेतातील सैर करायला घेऊन जाणार आहे चला तर मग नमस्कार कुटे मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत नमस्कार माझं नाव ज्ञानेश विष्णू कुटे राहिला आम्ही इथं गिरवली पाम फार्म कुठे फार्ममध्ये आहोत आज आपण तुम्हाला एक नवीन बाग दाखवणार आहोत ती आमची स्वतःची आहे बागेचं मुख्य उद्देश आहे जांभूळ शेती आज आपण जांभूळ शेती कशी आहोत ते आज आपण पाहणार आहोत आणि जांभूळ हाताने तोडलं जातं यावर तुम्ही प्रत्यक्ष बागेत येऊनच पाहणार आहोत का ही आमची आंबेगाव तालुक्यातली पहिली आणि पुणे जिल्ह्यातली तिसरी अशी बाग आहे जांभूळ शेती आज आपण जांभूळ जे झाड पाहतो ते बांधावं किंवा डोंगराच्या खोऱ्यांमध्ये असतं पण आज आपण या ठिकाणी स्वतः आमच्या कुठे फार्ममध्ये पाहणार आहोत का आपण हे बांधात व न लावता डायरेक्ट शेतामध्ये हा नवीन प्रयोग केला आहे जसं आंब्याची बाग असती चिकूची बाग असती पेरूची बाग असती तशी ही जांभळाची बाग आज तुम्ही आमची आज पाहणार आहोत अत्यंत गुणकारी असं हे जांभूळ तर त्याला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आत्ता हा जो सीजन आहे हा जांभूळ काढणीचा सीजन आहे तुम्ही पाहू शकता का ही हाताने तोडली जाऊ शकणारी आणि खूप आयुर्वेदिक असं हे जांभूळ आहे जांभ जांभळाचं झाड म्हणजे एक आरोग्याचा आधारवड आणि अमृतफळ असं हे झाड आहे जांभळाचा जर इतिहास पाहिला तर खूप पूर्वी म्हणजे रामराज्याच्या आधी जो भारत देश होता हा एक जांभळाचा प्रदेश असा संबोधला जायचा म्हणजे फार पूर्वीचं याला जांभळाला का खूप पूर्वीचा असा जांभळाचा उपयोग केला जातो आता ह्या जर झाडाचं पाहिलं तर झाडाचे फळं तर आपल्याला आरोग्यासाठी गुणकारी आहे पण त्याचबरोबर जांभळाची पानं सुद्धा गुणकारी आहेत जांभळाची बी सुद्धा गुणकारी आहे जांभळाची साल सुद्धा गुणकारी आहे त्यामुळे ह्या जांभळाच्या झाडाला आरोग्याचा आधार वड असं समजलं जात नक्की कुठे ही कुठे फार्म हे नक्की कुठे आहे ज्यामध्ये ही जांभळाची बाग आहे कुटे फार्म हे पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका आहे आंबेगाव तालुक्यामध्ये गिरवली गाव आहे घोडेगावच्या जवळ असा हे कुटे फार्म आहे या ठिकाणी साधारण तुमची किती झाडं आहेत मध्ये साधारणतः दोनशे झाडं आहेत एक शंभर झाडं आज रोजी आपली चालू झालेली आहेत ही जी जांभळाची जात आहे ही कोकण बहाडोली जात आहे कोकण कृषी विद्यापीठाने ही मान्यता दिली आणि असलेली ही कोकण बहाडोली जात आहे ही आम्ही खास कोकणातून म्हणजे डहाणू या ठिकाणावरून ही रोप आणून मोठी किल्ली सात वर्षाची आपली बाग आहे सात वर्षाच्या हुंड्या आहेत एक पाच वर्षानंतर या जांभळ झाडाला फळ यायला सुरुवात होत असते आणि त्यानंतर याचं लाईफ कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास चा हे या झाडाचं आयुर्मान आहे या आमच्या जांभूळ शेतीमध्ये जांभळाला सरा सरी यायला सहा वर्ष लागतात पण बागेचा उपयोग जाळा ह्या जा जमिनीचा उपयोग करण्यासाठी आम्ही शॉर्ट टर्मसाठी हे सीताफळाचं अल्टरनेट प्लांटेशन केलं होतं सीताफळाला एक दोन वर्षामध्ये फ्रुटिंग घेतं जांभळाला याला सहा ला वर्ष लागतात जांभूळ यायना त्याच्यामुळे शॉर्ट टर्मसाठी आम्ही हे सीताफळाचं फ्रुटिंग घेतो आहोत जवळजवळ सहा वर्ष ही झाडं सहा वर्ष सुद्धा झाडं झालेली आहेत आणि त्यानंतर एक जांभूळ एक सीताफळ अशा पद्धतीने हे प्लांटेशन केलं होतं आता जांभळाची झाडं वाढलेली आहे त्यामुळे आता कालांतराने सीताफळाचं झाड काढून टाकायचं आता पण आपण सीताफळाचं उत्पन्न घेतलं यानंतर आता आपण जांभळाचं उत्पादन घेणार आहोत कारण ही दोन झाडं तीस बाय तीस फुटावर प्लांटेशन केल्यामुळं मधी शॉर्ट टर्मसाठी आणि जमिनीचा योग्य वापर होण्यासाठी आम्ही सीताफळाचं उत्पादन आजपर्यंत घेत आहोत तुम्ही पाहू शकता एक सीताफळ एक जांभूळ अशा पद्धतीने आपण ही झाडं लावली आहेत अशा प्रकारे झाडे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे जांभळाला अशा पद्धतीने फळं लगडलेले असतात आता जांभूळ काढणीचा सीझन चालू आहे सरासरी 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 जांभूळ जो फळ आहे त्याची फलधारणा होण्यासाठी डिसेंबर ते मार्चपर्यंत याला फ्लॉरिंगचा सीझन असतो हो त्यावेळेस फुलं येत असतात आणि फुलं आल्यानंतर मार्चपासून पुढं जानेवारी प मेपर्यंत याच्या फळाची प्रक्रिया म्हणजे फळधारणा होत असते त्यानंतर मे एंडपासून तर जून एंडपर्यंत एक महिन्याचा सरासरी हा जांभूळ हार्वेस्टिंगचा पिरियड असतो त्या काळात ही जांभूळ ही काढली जातात आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने जांभळाची पात जमिनीला लागून तुम्ही बसूनसुद्धा जांभूळ खाऊ शकता झोपूनसुद्धा जांभूळ खाऊ शकता या पद्धतीने पा डायरेक्ट आपण हाताने किंवा असं बसूनसुद्धा असं जांभूळ खाऊ शकता डायरेक्ट असं घडच्या घड असं तुम्ही बसूनसुद्धा खाऊ शकता असं सुंदर आम्ही अशी बाग तयार केली आहे जांभूळाची पाहू शकता हे तुम्ही काळजी प्रकारे घेतात खत किंवा खत कधी घातलं सरासरी ह्या जांभूळ बागेला आम्ही ज्यावेळेस आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर ती स्लिपिंग मोडमध्ये जातात आणि स्लिपिंग मोडमध्येच याला सरासरी पावसाच्या दरम्यान शेणखताचा वापर करावा लागतो आणि त्यानंतर प ज्यावेळेस फुलधारणं होते डिसेंबर ते तुमचा मार्चपर्यंत त्यावेळेस आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने याला फवारणी देत असतो तो कोणत्याही प्रकारचे रासायनिक फवारणी या फळझाडांना आपण करत नाही या ठिकाणी पूर्णत ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही हे बाग तयार केलेले आहे हा एकाडे काही के प्लांटेशन केलं होतं सीताफळाचं सीताफळाचं पण खूप छान उत्पन्न फळ जागेचं फळझाडांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं हे आपण जी जांभळाचं एक ही वेगळं झाड आपण पाहू शकता या ठिकाणी की ज्यावेळेस आम्ही हे जांभळाचं झाड लावलं त्यावेळेस याला जांभू आता जांभूट्या येण्याचं प्रमाण जास्त होतं पण एवढं मोठं झाडं नाशवंत करण्यापेक्षा याला आम्ही रिकलम केले म्हणजे हे एवढं मोठं खोड असून त्याला छाटून त्यातून जो फुटो आला त्याला आम्ही रिकलम केलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे कलम आहे कलम आता आपल्याकडं जातीवंत झाड असल्यामुळे त्याचे आपण कलम बांधून या झाडाचं परत प्रत्यार्पण केले नाही का पुन्हा हे झाड जीवित केले आपण ह्याला दोन वर्षानंतर जांभूळ येऊ शकतात असा एक आम्ही अंदाज आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे जांभळाचं झाड अशा पद्धतीने याला फळधारणा झालेली आहे जांभळाच्या झाडाला एक फळमाशीचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक होतो मग तो अटॅक टाळण्यासाठी या अशा पद्धतीचे सापळे आम्ही आमच्या बागेमध्ये लावलेले ला आहेत प्रत्येक झाडाला एक सापळा लावून यामध्ये ही फळमाशी जी आहे का ती फळ डॅमेज करते फळ खराब करते तिथला हा सापळा लावलेला आपण यामध्ये अशा पद्धतीने हे फळमाशी हा जमा होत असतात ह्या सर्व नरमाशा आहेत या सर्व नरमाशा आहेत आणि हे जे औषध लावलं आहे असा जो सापळा लावला आहे हे मादीचा सापळा आहे या ठिकाणी या ठिकाणी आसम आतमध्ये असं औषध असतं आणि ह्या औषधाचा गंध घेऊन सर्व नर माशा याच्यामध्ये जमा होत असतात याच्यामध्ये ह्या ओलामधून आतमध्ये ह्या माशा येत असतात या जांभूळ बागेला सरासरी पावसाळ्यानंतर पावसाळ्यात पाणी द्यायची गरज नसते ज्यावेळेस फुलधारणा होते त्यावेळेस आठवड्यातून एकदा तुम्हाला फळ बागेला पाणी देणं गरजेचं आहे तुम्ही आठवड्यातून एकदा पाणी देऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्ही फ्रुटिंग तुमचं मार्च एप्रिलला कडक उन्हाळा असतो त्यावेळेस साधारणतः तीन दिवसानंतर तुमची जमीन कशा पद्धतीची आहे नाही का तीन दिवसानंतर सरासरी तुम्ही याला पाणी देणं गरजेचं आहे कुठे फार्मचं अजून एक आकर्षण म्हणजे मधमाशीची वासाहत तर ही कुठे फार्ममध्ये असले मधमाशी वासाहत याला म्हणतात ए पीक मेलीफेरा मधमाशीचे वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये ही पाळीव मधमाशी एपिक मेलीफेरा का ही पाळली जाते याच्यात आठ पोळी असतात जसं आपलं कुटुंब असतं तसं मधमाशीचं कुटुंब असतं नरमाशी राणीमाशी कामकरी माशा सैनिक माशा अशा पद्धतीने आठ पोळ्यांचं हे कार्य मधमाशी आतमध्ये करत असते जांभळावरची मध ही सर्वोत्तम गुणकारी अशी मध समजली जाते म्हणून आणि परागी भवनासाठी खूप मधमाशी आवश्यक आहे म्हणून आपण ही मधमाशीची पेटी मधमाशीची वसाहत कुठे फार्ममध्ये ठेवलेली आहे खूप रंजक गोष्ट आहे मधमाशीच्या ते पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही निश्चितच सांगू फक्त आपण पाहूया या ठिकाणी ही मधमाशीची पेटी आहे आणि त्या बाजूने ती आतमध्ये एंट्री करण्याची जागा आहे या छोट्यासा जो होल दिसतो तुम्हाला यामधून मधमाशी आत कार्य करत असते राणीमाशी त्या समूहाची प्रमुख असते राणीमाशी कुठंही जात नाही अशी ही जांभोळ आणि परागीभवनासाठी गुणकारी असलेली एपिक मेली फेऱ्याची वसाहत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा